आज संपूर्ण राज्यामध्ये सर्वत्र शेतकऱ्यांचा शेती पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे। राज्यातील जवळजवळ 5-6 लाखो शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे वीज बिलाच्या वसुलीसाठी। या निमित्ताने मला शेतकऱ्यांनाही माहिती द्यायची आहे आणि त्याचबरोबर सरकारलाही आवाहन करायचं आहे। पहिल्यांदा मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने आज वीज पुरवठा खंडित केला जातोय ती पद्धत संपूर्णपणे बेकायदेशीर आणि चुकीची आहे। सेक्शन 56 प्रमाणे वीज कायद्यामधल्या कुणाचाही वीज पुरवठा अशा पद्धतीने विना नोटीस खंडित करता येत नाही। तुमचं बिल भरायची मुदत संपली पाहिजे, ती मुदत संपल्यानंतर कंपनीने तुम्हाला 15 दिवसाची लेखी नोटीस दिली पाहिजे। मग ती व्हॉट्सॲपवर असेल, ईमेल असेल, SMS असेल, या मार्गाने दिली तरी चालू शकते। आणि ही दिल्यानंतर 15 दिवसाची मुदत संपल्यानंतर मग वीज पुरवठा खंडित करायचा अधिकार कंपनीला आहे, तोपर्यंत हा अधिकार कंपनीला नाही। आणि त्यामुळं अशा पद्धतीनं जर बेकायदेशीररित्या विदाउट नोटीस डिस्कनेक्शन झालं असेल तर सर्व ग्राहकाने मिळून त्या संबंधित उपविभागीय किंवा विभागीय जो कोणी अभियंता असेल त्याच्यासमोर त्याच्या डोक्यावर जाऊन बसलं पाहिजे आणि त्याला हे बेकायदेशीर चालणार नाही, तू वीज पुरवठा चालू कर, 15 दिवसाची नोटीस दे आणि मग नंतर पुन्हा खंडित करायला ये असं ठामपणानं सांगितलं पाहिजे। कंपनी जर कायदा पाळत नसेल तर शेवटी कायदा पाळायला लावणं हे आपलं काम आहे। याच कायद्यामध्ये याच सेक्शनमध्ये 56 एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा असाही आहे की या ठिकाणी जर तुम्ही बिलाबद्दल तक्रार केलेली असेल आणि बिलाबद्दल तक्रार तर राज्यातल्या सर्वच शेतकरी ग्राहकांच्या आहेत। 44 लाखपैकी किमान 40 लाख ग्राहकांची बिलं दुप्पट आहे हे आपल्याला माहिती आहे। आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही बिलिंग डिस्प्यूट दाखल केला असेल, तक्रार दाखल केली असेल, सवलत योजनेखाली ऑनलाईन केली असेल किंवा ऑफलाईन केली असेल, पूर्वी केली असेल किंवा आज केली असेल, तर जोपर्यंत त्या तक्रारीचं निराकरण होत नाही, निर्णय होत नाही, तोपर्यंत वीज पुरवठा खंडित करायचा अधिकार कंपनीला नाही। हेही आपण कंपनीला ठामपणानं सांगितलं पाहिजे, तुम्ही बिल दुरुस्त करा, योग्य रक्कम असेल ती भरायला मी तयार आहे आणि मग तुम्ही त्याच्या आधी काही खंडित वीज पुरवठा करू शकत नाही, योग्य रकमेची पहिल्यांदा मला दुरुस्ती करून नोटीस द्या हे सांगितलं पाहिजे। तिसरा याच्याशी जोडलेला महत्त्वाचा भाग आहे, अनेक ठिकाणी आज DTC म्हणजे DP किंवा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरवरनं वीज पुरवठा खंडित केला जातो, हे पूर्णपणानं बेकायदेशीर आहे। आज कंपनी सांगते की 80% लोकांनी पैसे भरले पाहिजेत, पण कायद्यामध्ये अशी कोणतीही तरतूद नाही, हे सर्क्युलर आणि या पद्धतीचा वापर पूर्णपणानं बेकायदेशीर आहे। एखाद्या DP वरच्या 50 पैकी 4 लोकांनी जरी पैसे भरले असले तरीसुद्धा तो DP चालूच राहिला पाहिजे, बंद करता येणार नाही। उलट जर एखादा DP त्याने बंद केला किंवा बंद पडला किंवा जळला, आज जे शेतकऱ्याला खर्च करायला दुरुस्त करायला सांगतात तेही करणं बेकायदेशीर आहे। DP 48 तासाच्या आत कंपनीनं बदलून दिलाच पाहिजे, लावला पाहिजे आणि 48 तासाच्या आत वीज पुरवठा चालू केला पाहिजे अशी कायद्यातली तरतूद आहे। या तरतुदीची अंमलबजावणी करायला आपण कंपनीला भाग पाडलं पाहिजे। ही एक बाजू झाली। दुसरी बाजू, सरकारने जी शेतीपंप वीज दर सवलत योजना जाहीर केलेली आहे त्या योजनेमध्ये शेतकरी सहभागी झाले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे, पण त्यासाठी या शेतकऱ्यांना खरं वीज बिल मिळालं पाहिजे। दुर्दैवानं राज्यातली 90% शेतीपंपांची बिलं ही बोगस आहेत, फुगवलेली आहेत आणि किमान दुप्पट आहेत। जे विना मीटर आहेत त्यांची HP वाढवलेली आहे, 3 HP चं 5 HP, 5 HP चं 7.5 HP, 7.5 HP चं 10 HP, त्यामुळे त्यांची बिलं ज्यादा येत आहेत, हे 2011-12 पासून चालू आहे। ज्यांना मीटर आहे
अशा शेतकऱ्यांच्यापैकी 80% शेतकऱ्यांचे मीटर जवळजवळ बंदच आहेत. दोन दोन वर्ष रीडिंग घेतलं जात नाही आणि ॲव्हरेज बिल सर्रास दिलं जातं आणि हे ॲव्हरेज बिल किती द्यायचं हे कंपनीचं ठरलेलं आहे. पर एच पी पर मंथ किमान 100 ते 125 युनिट त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर मारायचेच. हा कारभार या पद्धतीनं चालू आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा वापर 50-60 युनिट असला 10 युनिट असला तरीसुद्धा 100 ते 125 युनिट त्याच्यावर टाकले जातात हे आता MERC फिडरची आकडेवारी पाहिल्यानंतर स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळे बिलं प्रचंड फुगलेली आहेत. ही बिलं तपासणी केल्यानंतर निम्म्याच्या खाली येणार आहेत. म्हणजे आज वेबसाईटवर आपण बघितलं ऑनलाईन जर तुम्हाला थकबाकी तुम्हाला निर्लेखित केलेली रक्कम वजा करून 1,00,000 दिसत असेल तर कंपनी सांगते की 50,000 भरा. पण 50,000 म्हणजे 100% रक्कम होते. जर आपण बिलं दुरुस्त करून घेतली तक्रार केल्या तर ही रक्कम 1,00,000 50,000 येणार आहे. म्हणजे खरी भरायची रक्कम 25,000 येणार आहे. बरं, यामध्ये आपण कंपनीचं कोणतंही नुकसान करत नाही. कंपनीला योग्य असेल ती रक्कम मिळाली पाहिजे. पण कंपनीला बोगस रक्कम दुप्पट रक्कम घ्यायचा कोणताही अधिकार नाही आणि त्यामुळं बिलं दुरुस्त करून मिळालीच पाहिजेत हा आग्रह आपण धरला पाहिजे. खरं म्हणजे ही सरकारची जबाबदारी आहे पण सरकार ती करत नाही. म्हणून मी 40,00,000 सर्व शेतकऱ्यांना सांगतोय की तुम्ही बिल दुरुस्तीसाठी तक्रार दाखल करा. ऑनलाईन तक्रार दाखल करा किंवा ऑफलाईन तक्रार दाखल करा. बिल दुरुस्त करून घ्या आणि योग्य बिल असेल ते भरा. अशा पद्धतीनं योग्य बिल असेल तरच ही संजीवनी योजना ही सवलत योजना यशस्वी होऊ शकेल. मला सरकारलाही या निमित्तानं सांगायचं आहे की सरकारनं ही योजना जाहीर करून परिपत्रक काढून 15 जानेवारी 2021 काढलं. गेल्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये राज्य सरकारचा GR झाला तेव्हापासून या योजनेची जाहिरात चालू आहे. पण काल परवा ऑनलाईन जी आकडेवारी मला बघायला मिळाली 22 मार्चच्या आज जर 50% रक्कम भरली तर 50% सूट मिळणार आहे. म्हणजे मोठी सूट 22 मार्चपर्यंतच आहे. त्याच्यापुढे सूट फार कमी आहे. जर योजना यशस्वी व्हायला पाहिजे असेल तर सरकारनं बिलं ताबडतोब दुरुस्त करून देण्याबद्दल कारवाई केली पाहिजे. आज या योजनेत सहभागी झालेल्याची जर रक्कम बघितली 30,000 कोटीच्या अगेन्स्ट फक्त 1,700 कोटी जमा झालेल्या आहेत. म्हणजे 6%च्या आत आहे. ग्राहक संख्या जर पाहिली तर 44.5 लाखापैकी फक्त 3.5 लाख आहे. म्हणजे तीही 7-8% दरम्यान आहे. म्हणजे अत्यल्प आहे त्या मानाने. तर खऱ्या अर्थानं 100% योजना जर सरकारला यशस्वी करायचं असेल तर सरकारनं ठामपणानं स्पष्टपणानं जाहीर करावं की प्रत्येक ग्राहकानं ज्याला ज्याला बिल चुकीचं वाटते त्यांना तक्रार दाखल करावा आणि कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना ठोस आदेश द्यावेत की तक्रार दाखल होताच 15 दिवसाच्या त्याचं बिल दुरुस्त झालं पाहिजे आणि दुरुस्त बिलाप्रमाणे त्याला या सवलत योजनेचा फायदा देण्यात आला पाहिजे. असं जर सरकारनं केलं तरच ही योजना यशस्वी होऊ शकेल. आज परिस्थिती अशी आहे की यावर्षीचा महापूर, यावर्षीची अतिवृष्टी आणि यावर्षीचा अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी गांजलेला आहे. म्हणजे आज थोडंफार पीक जिथं शेतात उभं आहे तेही जाईल आणि जातं आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या सगळ्या डिस्कनेक्शनमुळे. सरकारनं वेळ काळ पाहून या गोष्टी केल्या पाहिजेत. ताबडतोबीनं सरकारनं योग्य ते आदेश द्यावेत, बिलं दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत आणि चुकीचं डिस्कनेक्शन थांबावं असं मी सरकारला आणि महावितरण कंपनीला जाहीर आवाहन करतो आहे. आणि शेतकऱ्यांनीसुद्धा तक्रारी नोंदवाव्यात आणि आपली बिलं दुरुस्त करून घ्यावी असंही मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो आहे. धन्यवाद. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर.